वेलकम स्टूडेंट्स, सक्सेस अकॅडमी मध्ये 11वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। आपण प्रीवियस सेक्शन मध्ये जो काय पार्ट स्टडी केला, आपण रिलेशन ऑफ द गिवन अँगल्स हा पार्ट स्टडी केलेला आहे। त्याच्यामध्ये आपण दोन टाइपचे रिलेशन्स विद्यार्थी मित्रांनो स्टडी केलेले आहेत। कुठले दोन रिलेशन्स? एक नेगेटिव्ह अँगल आणि दुसरं 90 प्लस और मायनस थीटाचं रिलेशन। ओके, तर आज आपल्याला विद्यार्थी मित्रांनो तिसरं जे रिलेशन आहे, तिसरा टाइप किंवा तिसरं जे रिलेशन आहे 180 प्लस और मायनस थीटाचं रिलेशन। ओके, म्हणजेच मी काय करणार आहे, पॉइंट काय असणार इथं 15.3। ओके, रिलेशन आहे, रिलेशन बिटवीन द अँगल्स, रिलेशन बिटवीन 180 प्लस और मायनस गिवन अँगल थीटा। काय लग पहा, ओके, रिलेशन बिटवीन 180 प्लस और मायनस गिवन अँगल थीटाचं रिलेशन स्टडी करायचं आहे। त्याला रॅडियन फॉर्म मध्ये काय म्हणतो आपण, पाय प्लस और मायनस व्हॅल्यू थीटा मध्ये आपल्याला पहा, पाय प्लस और मायनस थीटाचं रिलेशन। ओके, महत्वाचं रिलेशन आहे। ओके, तर दोन टाइपचे रिलेशन आपण ऑलरेडी स्टडी केलेले आहेत। पहिले रिलेशन स्टडी केलेले आपण नेगेटिव्ह अँगल। ओके, आणि दुसरं जे रिलेशन आपण स्टडी केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, कुठलं रिलेशन स्टडी केलेलं आहे आपण, रिलेशन बिटवीन 190 प्लस और मायनस थीटा, त्यालाच काय म्हणतो आपण पाय बाय टू प्लस और मायनस थीटा। ओके, आपण याच्यामध्ये काय स्टडी केलं, पहा तीन स्टेप्स आपण फॉलो केल्या, 12 रिझल्ट आपण स्टडी केलेले आहेत। ओके, इन दिस टाइप ऑफ रिलेशन रेशो चेंज टू दी अनदर फॉर्म। तर 90 प्लस और मायनस मध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो, इथं जो रेशो दिलेला असणार आहे आपल्याला, जो काय रेशो दिलेला असेल, ओके, साईन असेल, कॉस असेल, टॅन असेल, कॉट असेल, कोसेक असेल, सेक असेल, ओके, तो चेंज टू दी अनदर फॉर्म। आता चेंज टू दी अनदर फॉर्म हा कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, सच आहे, खाली रेफर केलेलं पहा, साईन इज रिप्लेस्ड बाय कॉस, कॉस इज रिप्लेस्ड बाय साईन, टॅन कॉट मध्ये रूपांतर होईल, कॉट टॅन मध्ये रूपांतर होईल, सेक कोसेक मध्ये होणार आहे, कोसेक सेक मध्ये आपल्याला पहा। ओके, म्हणजे अनदर फॉर्म हा काय असणार आहे, साईनचा कॉस अप्लाय होईल, कॉसचा साईन येणार आहे, टॅनचा कॉट अप्लाय होईल, पहा समजलं व्यवस्थित। ओके, आता ज्या काही स्टेप्स आपण फॉलो करणार आहोत, ओके, एक तुम्हाला हे 12 रिझल्ट्स बाय हार्ट पाठ करावे लागतील, व 90 प्लस थीटाचे 6 रिझल्ट्स, 90 मायनस थीटाचे 6 रिझल्ट्स, एक तर हे 12 रिझल्ट्स मला बाय हार्ट काय करावं लागेल, इथं पाठ करावं लागेल। जर तुम्ही रिझल्ट जर व्यवस्थित पाहिलात तर आपल्याला एकसारखा सगळा पाठ दिसतो, पहा विद्यार्थी मित्रांनो। ओके, फक्त प्लस मायनस मध्ये चेंजेस आहेत, पहा, ओके, साईन ऑफ 90 प्लस थीटा, साईन ऑफ 90 मायनस थीटा, कॉस थीटा एकसारखे दिसतात। तर पाठ केलं तर ड्रॉबॅक्स किंवा जरी तुम्ही कितीही जरी बाय हार्ट जर तुम्ही पाठ केलात तर चुकण्याचे चान्सेस हे असणारच आहेत, पहा। ओके, एक तर रेशोमध्ये चुका होऊ शकतात, किंवा सगळ्यात महत्वाचं साईन कन्व्हेन्शन्स मध्ये डेफिनेटली काय होऊ शकते, इथं चुका होऊ शकतात, पहा। ओके, एक तर बाय हार्ट हे 12 रिझल्ट पाठ करण्याच्या ऐवजी जर मी ह्या फक्त 3 स्टेप्स जर मी व्यवस्थित लॉजिकली जर मी लक्षात ठेवल्या किंवा स्टडी केल्या तर मला कुठलाही रेशो कधीही कसाही विचारू देत आपण काय करू शकतो, त्याचं अचूक आन्सर आपण इथं सांगू शकतो, पहा। आता त्या स्टेप्स कुठल्या असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, पहिली स्टेप काय असणार आहे, वरती आपण रेफर केलेलीच आहे, इन दिस टाइप ऑफ रिलेशन काय असणार आहे, इथं रेशो चेंज टू द अनदर फॉर्म पहिली स्टेप असणार आहे। ओके, वरती आपण रेफर केलेलं आहे, साईन इज रिप्लेस्ड बाय कॉस, कॉस इज रिप्लेस्ड बाय साईन, टॅन कॉट, कॉट टॅन, सेक कोसेक, कोसेक सेक मध्ये मी रूपांतर करून घेणार आहे, पहिली स्टेप इथं कम्प्लीट होईल, पहा। ओके, सेकंड स्टेप मी फॉलो करणार आहे विद्यार्थी मित्रांनो, अँगल रिमेन सेम याचा अर्थ काय आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, इथं 90 प्लसच्या पुढचा अँगल आणि 90 मायनसच्या पुढचा अँगल, जो काय गिवन अँगल आपला होईल तो गिवन अँगल रिमेन्स सेम राहणार आहे, पहा। ओके, 90 प्लसच्या पुढचा आणि 90 मायनसच्या पुढचा अँगल रिमेन्स सेम राहणार आहे, पहा। 90 प्लसच्या पुढचा अँगल आणि 90 मायनसच्या पुढचा जो काय अँगल असेल तो रिमेन्स सेम राहणार आहे। ओके, ही झाली तुमची इथं दुसरी स्टेप कम्प्लीट। ओके, आता तिसरी स्टेप काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, विथ रिस्पेक्ट टू द क्वाड्रंट ओके, साईन कन्व्हेन्शन्स आर अप्लाइड टू द गिवन आन्सर ओके, आता विथ रिस्पेक्ट टू द क्वाड्रंट म्हणजे काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, 90 प्लस जर असेल तर कुठल्या क्वाड्रंट मध्ये येणार, इथं सेकंड क्वाड्रंट मध्ये अप्लाय होईल, 90 मायनस असेल, 90 प्लस आहे ह्याच्यात 90 पेक्षा जास्त आहे, तो म्हणतो त्याचा अर्थ काय अप्लाय होईल, इथं लाईज इन द सेकंड क्वाड्रंट अप्लाय होईल, पहा।
ओके आता 90 माइनस म्हणजे काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो 90 माइनस म्हणजे 90 पेक्षा कमी लाईज इन दी काय असणार इथं फर्स्ट क्वाड्रंट कळलं का पा ओके आपण पाचवीच्या लेक्चर मध्ये ऑलरेडी आपण साइन कन्व्हेन्शन्स इन द डिफरंट क्वाड्रंट्स आपण स्टडी केलेलं आहे ओके 90 प्लस जर असेल 90 प्लस जर असेल तर काय असणार आहे आता हा पहिला जो क्वाड्रंट आपला आहे विद्यार्थी मित्रांनो हा काय असणार आहे तुमचा इथं 90 माइनस मध्ये रेफर होईल पहा मी डायग्राम मध्ये दाखवतोय पहा ओके हा काय असणार तुमचा आता इथं पहिल्या क्वाड्रंट मध्ये लिमिट काय असेल इथं 90 मायनस ऑफ गिवन अँगल थीटा अप्लाय होईल त्यालाच काय म्हणतो आपण पाय बाय टू मायनस ऑफ गिवन अँगल थीटा कळलं का पहा ओके आता ह्या टाइप मध्ये रिलेशन मध्ये काय असणार आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ऑल द रेशियोज आर पॉझिटिव्ह आहेत पहा ऑल द रेशियोज आर पॉझिटिव्ह आहेत ओके 90 प्लस थीटा 90 प्लस थीटा म्हणजेच काय आपल्याला इथं 90 प्लस थीटा ओके त्यालाच काय म्हणतो आपण पाय बाय टू मायनस ऑफ गिवन अँगल थीटा आपल्याला पहा पाय बाय टू मायनस ऑफ गिवन अँगल सॉरी प्लस गिवन अँगल थीटा आपल्याला होईल पाय बाय टू प्लस आहे ह्याचा आता 90 प्लस आहे ह्याचा आता थीटा लाईज इन द काय असणार इथं सेकंड क्वाड्रंट आता सेकंड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह आहे कोण निगेटिव्ह आहे इथं आपण खाली मेन्शन केलेलं आहे पहा साइन पॉझिटिव्ह असणार आहे कॉस निगेटिव्ह असणार आहे टॅन निगेटिव्ह आहे ओके हे तीन बेसिक ट्रिग्नॉमेट्रिक रेशियोज आहे ह्या तीन बेसिक ट्रिग्नॉमेट्रिक रेशियोज वरून मी खालचे तीन काय करू शकतो इथं त्याचे रेसिप्रोकल्स मी इझिली काय करू शकतो इथं कॅल्क्युलेट करू शकतो पहा ओके आता अजून एक रिलेशन आपला होणार आहे पहा आता इथला अँगल कुठला आहे पाय आहे ओके अजून एक रिलेशन आपला येईल विद्यार्थी मित्रांनो इथं पाय मायनस ऑफ व्हॅल्यू थीटा पाय मायनस ऑफ थीटा लाईज इन दी पाय पेक्षा कमी आहे पाय पेक्षा कमी आहे ह्याचा अर्थ लाईज इन दी काय असणार इथं सेकंड क्वाड्रंट म्हणजेच काय आपल्याला होईल 180 मायनस ऑफ गिवन अँगल थीटा कळलं का पहा ओके 180 मायनस थीटा जर असेल तर दिलेला अँगल हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये असणार आहे विद्यार्थी मित्रांनो इथं सेकंड क्वाड्रंट मध्ये आपल्याला येईल पहा समजलं व्यवस्थित ओके पाय मायनस ऑफ थीटा त्याला डिग्री फॉर्म मध्ये काय म्हणणार आहात इथं 180 मायनस ऑफ थीटा जर दिलेला अँगल असेल तर तो लाईज इन दी काय अप्लाय होईल लाईज इन दी सेकंड क्वाड्रंट मध्ये अप्लाय होईल आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह आहे कोण निगेटिव्ह आहे ऑलरेडी तुम्ही मेन्शन केलेलंच आहे बरोबर आहे का पा ओके सिमिलरली आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो आता पाय प्लस जर मी थीटा घेतला पाय प्लस थीटा म्हणजेच काय अप्लाय होईल 180 प्लस जर थीटा जर आला 180 प्लस थीटा जर आला ओके त्याला सरळीन फॉर्म मध्ये काय म्हणतो आपण पाय प्लस थीटा जर दिलेलं रिलेशन जर असेल पाय प्लस थीटाचं जर रिलेशन असेल पाय प्लस थीटा आहे पायचा अर्थ काय अप्लाय होईल डिग्री फॉर्म मध्ये 180 प्लस गिवन अँगल म्हणजे काय असणार इथं 180 पेक्षा जास्त जर अँगल असेल तर लाईज इन दी काय अप्लाय होईल थर्ड क्वाड्रंट अप्लाय होईल पहा लाईज इन दी थर्ड क्वाड्रंट आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये मला सांगा विद्यार्थी मित्रांनो ओके कोण पॉझिटिव्ह आहे आणि कोण निगेटिव्ह आहे दिलेलं इथं साईन निगेटिव्ह कॉस निगेटिव्ह टॅन बोथ द रेशियोज आर निगेटिव्ह आहेत आणि टॅन इट इज द रेशियो ऑफ कशाचा रेशो असणार इथं साईन टू दी कॉसचा रेशो आहे ओके आणि मल्टिपल डिव्हिजन फॉर्म मध्ये जर दोन्ही निगेटिव्ह असतील तर निगेटिव्ह निगेटिव्ह काय अप्लाय होतं इथं पॉझिटिव्ह मध्ये अप्लाय होईल म्हणजे टॅन पॉझिटिव्ह कळलं का पहा ओके तीन बेसिक ट्रिग्नॉमेट्रिक रेशो झाले त्याचे रेसिप्रोकल्स मी त्याच्यावरून इझिली रिकॅल्क्युलेट करू शकतो समजलं व्यवस्थित ओके हे झालं 180 प्लस और मायनस थीटाचं रिलेशन ओके तसंच मी चौथ्या क्वाड्रंटचा जर मी विचार केला तसंच मला सांगा आता विद्यार्थी मित्रांनो इथला अँगल किती आहे 270 डिग्री ओके त्यालाच काय म्हणतो आपण 3π/2 म्हणजे रिलेशन काय आपल्याला पाहिजे इथं मग एक तर 270 मायनस ऑफ गिवन अँगल थीटा ओके त्यालाच काय म्हणतो आपण 3π/2 ओके मायनस ऑफ थीटामध्ये अप्लाय होईल समजलं का पहा ओके तसंच आता चौथ्या क्वाड्रंटचा जर मी विचार केला तर 370 पेक्षा जास्त आणि 2π पेक्षा कमी म्हणजे 270 पेक्षा जास्त आणि 360 पेक्षा कमी पाहिजे पहा म्हणजेच काय झालं पहा इथं मग काय ना पहिलं रिलेशन इथं एकतर 270 पेक्षा जास्त म्हणजे काय आपल्याला प्लस गिवन अँगल थीटा अप्लाय होईल पहा रॅडियन फॉर्म मध्ये काय येणार इथं मग 3π/2 ओके प्लस गिवन अँगल थीटा 3π/2 प्लस गिवन अँगल थीटामध्ये अप्लाय होईल पहा ओके तसंच पायच्या भाषेत काय येणार आहे पहा इथं मग 360 डिग्री ओके मायनस ऑफ गिवन अँगल थीटा ओके 360 पेक्षा कमी जर असेल तर लाईज इन दी काय अप्लाय होईल फोर्थ क्वाड्रंट ओके आणि त्याचंच लिमिट अजून एक काय अप्लाय होईल इथं 360 डिग्रीलाच रॅडियन फॉर्म मध्ये काय म्हणतो आपण 2π म्हणणार आहे पहा म्हणजेच काय येणार व्हॅल्यू इथं 2π मायनस ऑफ गिवन अँगल थीटा जर दिलेला असेल तर दिलेला अँगल लाईज इन दी काय अप्लाय होईल फोर्थ क्वाड्रंट अप्लाय होईल पहा लाईज इन दी फोर्थ क्वाड्रंट अप्लाय होईल पहा ओके म्हणजे ह्या डायग्राम मध्ये विद्यार्थी मित्रांनो मी कुठला पार्ट कम्प्लीट केलेला आहे पहा ह्या डायग्राम मध्ये जर मी पाहिलं तर कुठला पार्ट कम्प्लीट केलेला इथं आपण साईन कन्व्हेन्शन्स म्हणजे तीन पार्ट्स ह्या डायग्राम मध्ये मी कव्हर केले पहा विद्यार्थी मित्रांनो साईन कन्व्हेन्शन्स ऑफ द डिफरंट क्वाड्रंट साईन कन्व्हेन्शन्स ऑफ द ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स इन द डिफरंट
क्वाड्रंट. ओके पहला पॉइंट घ्यायचा. दुसरा पॉइंट लिमिट ऑफ द डिफरंट क्वाड्रंट. लिमिट ऑफ द डिफरंट क्वाड्रंट द गिवन अँगल्स लिमिट ऑफ द डिफरंट क्वाड्रंट वरती रेफर केलेलं आहे. 0 to 90 असेल तर फर्स्ट क्वाड्रंट आहे. 90 to 180 असेल तर सेकंड क्वाड्रंट आहे. ओके 180 to 270 असेल तर थर्ड क्वाड्रंट आहे. 270 to 360 असेल तर फोर्थ क्वाड्रंट आहे. बरोबर आहे का पहा. ओके आणि तिसरा पॉइंट कव्हर केला इथं आपण अँग्युलर फॉर्म रिलेशन ऑफ द गिवन अँगल्स. रिलेशन ऑफ द गिवन अँगल्स. ओके 90 plus 90 minus 90 plus 90 minus 180 plus 180 minus. ओके 270 plus 270 minus. कळलं का पहा. ओके म्हणजे 270 plus असेल तर फोर्थ क्वाड्रंट आहे. 270 minus असेल तर थर्ड क्वाड्रंट अप्लाय होईल. समजलं व्यवस्थित. ओके आता आपल्याला ह्याच्यातलं कुठलं रिलेशन स्टडी करायचं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो इथं 180 plus or minus थीटाचं रिलेशन म्हणजे दिलेला अँगल हा कुठल्या कुठल्या क्वाड्रंट मध्ये असणार इथं. एक तर दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये अप्लाय होईल किंवा तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये अप्लाय होईल. एक तर दुसऱ्या चरणात अप्लाय होईल किंवा तिसऱ्या चरणात दिलेला अँगल मी अप्लाय करू शकतो. पहा ओके समजलं व्यवस्थित. ओके आता स्टेप्स काय काय येणार आहेत पहा. इथं जसं आपण 90 plus or minus ज्या काय तीन स्टेप्स आपण फॉलो केलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो सेम 180 plus or minus साठी सुद्धा मी काय करणार इथं तीन स्टेप्स मी वापर करणार आहे. पहा ओके काय काय येणार आहे पहा. दुसरी आणि तिसरी स्टेप विद्यार्थी मित्रांनो तुमची सेमच राहणार आहे. ओके चेंज फक्त पहिल्या स्टेपमध्ये अप्लाय होणार आहे. पहा चेंज फक्त काय येणार इथं पहिल्या स्टेपमध्ये फक्त मी रिप्लेस करणार आहे. चेंज होणार आहे पहा. ओके काय येणार पहा. इन दिस टाईप ऑफ रिलेशन काय येणार आहे पहा. इथं इन दिस टाईप ऑफ रिलेशन. ओके रेशो जो काही ट्रिग्नॉमेट्रिक रेशो असेल रेशो रिमेन्स सेम. सेमलाच मी मराठी दुसरे शब्द काय वापरू शकतो इथं मी इक्वल. रेशो रिमेन्स इक्वल आय तसंच राहणार आहे. डज नॉट चेंज. कळालं का पहा. ओके इन दिस टाईप ऑफ रिलेशन रेशो रिमेन्स सेम सच एज काय आपल्याला पहा इथं साईन जो काय दिलेला असणार आहे साईन रिमेन्स साईन. ओके कॉस रिमेन्स कॉसच अप्लाय होईल पहा. ओके टॅन रिमेन्स टॅनच राहणार आहे. ओके कॉट रिमेन्स कॉटच अप्लाय होईल. ओके आणि त्याचबरोबर काय सर इथं सेक रिमेन्स जर दिलेल्या रिलेशन मध्ये सेक आलेला असेल तर सेक रिमेन्स सेकच राहणार. ओके आणि शेवटचा रेशो कोसेक रिमेन्स कोसेकच अप्लाय होईल. पहा समजलं व्यवस्थित. कळलं का पहा. ओके इन दिस टाईप ऑफ रिलेशन काय सर इथं रेशो रिमेन्स सेम दॅट इज काय असेल इक्वल अप्लाय होईल. ओके सच एज साईन रिमेन्स साईन कॉस रिमेन्स कॉस टॅन रिमेन्स टॅन कॉट रिमेन्स कॉट सेक रिमेन्स सेक कोसेक रिमेन्स कोसेकच अप्लाय होणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. ओके मी तो पुढे काय असणार तर रेशो डज नॉट चेंज काय असणार आहे तुम्ही नोटमध्ये काय रेफर करतो पहा इथं मी रेशो डज नॉट चेंज. पहिल्या स्टेपमध्ये काय आपल्याला इथं डज नॉट चेंज रेशो रिमेन्स सेम चालत आपल्या रेशो डज नॉट चेंज तो आहे तसा राहणार आहे पहा. समजलं व्यवस्थित. ओके आणि पाठीमागे ज्या दोन स्टेप्स मी रेफर केलेलं होत्या विद्यार्थी मित्रांनो कुठल्या दोन स्टेप्स रेफर केलेले होते सेकंड आणि थर्ड अँगल रिमेन सेम आणि विथ रिस्पेक्ट टू द क्वाड्रंट साईन कन्व्हेन्शन अप्लायड टू द गिव्हन आन्सर ह्या दोन्ही स्टेप्स ऍज इट इज काय होणार आहे इथं 180 plus or minus साठी मी रेफर करणार आहे. 180 plus or minus साठी मला आहे तशा ह्या दोन्ही स्टेप्स काय करायचे आपल्याला युज करायचे आहेत पहा. ओके अप्लाय करणार आहात पहा. ओके फक्त पहिली एक स्टेप चेंज झालेली आहे. 90 plus or minus मध्ये रेशो चेंज टू द अनदर फॉर्म होतं. 180 plus or minus मध्ये काय आपल्याला विद्यार्थी मित्रांनो रेशो रिमेन सेम डज नॉट चेंज. कळालं का पहा. ओके तो इक्वल सेम आहे तसं राहणार आहे. साईन साईनच राहणार कॉस कॉसच राहणार टॅन टॅनच राहणार आहे कॉट कॉटच राहील सेक सेकच राहणार आहे आणि कोसेक हा कोसेकच रेफर होणार आहे. कोसेकच राहणार आहे पहा. ओके आता ज्या काय स्टेप्स मी फॉलो करणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्या स्टेप्स इथे मी मेन्शन करतो पहा. ओके स्टेप्स आर युज्ड लक्षात पॉइंट काय असणार आहे इथं स्टेप्स आर
used steps are used by converting by the relation of by the relation between कशाचं रिलेशन विद्यार्थी मित्रांनो ओके 180 प्लस और माइनस थीटाचं रिलेशन और काय आपल्याला लिहिता पाय प्लस और माइनस थीटाचं रिलेशन कशाचं स्टेप्स फॉलो करायचे आपल्याला 180 प्लस और माइनस थीटाचं रिलेशन और पाय प्लस और माइनस थीटाचं रिलेशन ओके स्टेप्स काय असणार आहेत पाहिता स्टेप 1 आपल्याला विद्यार्थी मित्रांनो स्टेप 1 काय असणार आहे रेशो रिमेन्स सेम पहिली स्टेप काय असणार आहे तर रेशो रिमेन्स सेम रेशो मध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस होणार नाहीत समजलं व्यवस्थित ओके म्हणजे काय आपल्याला बघा दॅट इज मी फक्त वर्डिंग फॉर्म मध्ये रेफर करतो इथं दॅट इज काय असणार इथं साइन रिमेन्स काय असणार इथं साइनच अप्लाय होईल ओके कॉस रिमेन्स कॉसच अप्लाय होईल पहा ओके आणि टॅन रिमेन्स कशामध्ये असणार इथं टॅन मध्येच रेफर केला जाईल पहा टॅन रिमेन्स टॅनच मध्ये अप्लाय होईल पहा ओके साइनच राहणार आहे कॉसच राहील टॅनच राहणार आहे पहा ओके तसं सेक कोसेक आणि कॉट हे काय असतात जे रेसिप्रोकल्स आहेत ते रिमेन्स सेम राहणार आहेत पहा म्हणजे पहिली स्टेप काय झाली तर रेशो रिमेन्स सेम चला दुसरी स्टेप काय ना सांगा विद्यार्थी मित्रांनो ओके जो काय दिलेला अँगल असेल तर अँगल काय असणार रिमेन्स सेम अँगल रिमेन्स सेम अँगल तुमचा सेमच राहणार आहे पहा ओके सेम ह्याचा अर्थ इक्वल आहे तसाच घ्यायचा आहे मला ओके दुसरी स्टेप कंप्लीट झाली ते 90 प्लस और मायनस मध्ये आणि ह्या 180 प्लस और मायनस मध्ये सेमच आपल्याला राहणार आहे पहा ओके आणि तिसरी स्टेप आपल्याला इथं विथ रिस्पेक्ट टू द क्वाड्रंट डब्ल्यू डॉट आर डॉट टी हा स्टँडर्ड शॉर्ट फॉर्म आपल्याला विद्यार्थी मित्रांनो ओके विथ रिस्पेक्ट टू द क्वाड्रंट साइन कन्व्हेन्शन्स आर अप्लाइड विथ रिस्पेक्ट टू द क्वाड्रंट साइन कन्व्हेन्शन्स आर अप्लाइड टू द काय असणार इथं आन्सर कळलं का पहा ओके तिसरी स्टेप काय असणार इथं विथ रिस्पेक्ट टू द क्वाड्रंट साइन कन्व्हेन्शन्स आर अप्लाइड टू द गिवन आन्सर कळलं का पहा ओके जो रेशो मला चेंज करायचा आहे त्याचं साइन कन्व्हेन्शन मला सांगा 180 प्लस जर असेल तर लाईज इन द सेकंड क्वाड्रंट सॉरी 180 प्लस जर असेल तर लाईज इन द थर्ड क्वाड्रंट 180 मायनस थीटा असेल तर लाईज इन द फर्स्ट क्वाड्रंट मध्ये मी काय करू शकतो इथं अँगलचा रेशो जो काय असेल त्याचं साइन कन्व्हेन्शन मी काय करणार आहे विद्यार्थी मित्रांनो आन्सरला प्रोव्हाइड करणार आहे पहा ओके ज्या स्टेप्स मी फॉलो केलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या स्टेप्स मी काय करतो आता इथं लॉजिकली काय करतो इथं एखाद्या ट्रिग्नॉमेट्रिक रेशो मध्ये मी वापरून दाखवतोय पहा ओके दॅट इज काय येणार आहे पहा इथं साइन ऑफ इन साइड द ब्रॅकेट काय दिलेलं आपल्याला 180 काय दिलेलं आपल्याला प्लस और मायनस व्हॅल्यू थीटा मध्ये आपल्याला पहा आता इथे मी घेत असताना मी प्लस थीटा घेतोय ओके साइन ऑफ 180 प्लस थीटा ओके पहिली स्टेप काय असणार आहे सांगा पाहू विद्यार्थी मित्रांनो इथं पहिली स्टेप काय असणार आहे सांगा पाहू इथं फर्स्ट स्टेप काय फॉलो होणार इथं बोला सगळ्यांनी मिळून फर्स्ट स्टेप काय फॉलो होईल इथं रेशो रिमेन्स काय असणार इथं सेम काय असणार इथं पहिली स्टेप इथं रेशो रिमेन्स सेम साइन हा साइनच राहणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस होणार नाहीत ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस होणार नाही पहिली स्टेप रेफर केलेली आपण काय घेतली आपण इथं रेशो रिमेन्स काय घेतलं आपण इथं सेम पहिली स्टेप काय फॉलो केली आपण रेशो रिमेन्स सेम दुसरी स्टेप काय आपल्याला विद्यार्थी मित्रांनो इथं ओके अँगल रिमेन्स सेम अँगल हा ऍज इट इज राहणार आहे 180 प्लस थीटाचा अँगल आणि 180 मायनस थीटाचा अँगल अँगल रिमेन्स सेम जो काय थीटा जो दिलेला असेल 180 प्लसचा पुढचा अँगल आणि 180 मायनसच्या पुढचा जो काय अँगल असेल तो अँगल रिमेन्स सेम रेफर काय होणार पाहिजे इथं अँगल रिमेन्स सेम आपल्याला पहा अँगल रिमेन्स सेम ही सेकंड स्टेप फॉलो होईल पहा पहिली स्टेप काय झाली इथं फर्स्ट स्टेप रेशो रिमेन्स सेम साइनच राहणार आहे कॉसच राहील टॅनच राहणार आहे पहा ओके दुसरी स्टेप आपल्याला होईल इथं 180 प्लस पुढचा 180 प्लसच्या पुढचा अँगल किंवा 180 मायनसच्या पुढचा अँगल जो काय असेल टू गिव्हन अँगल रिमेन्स
सेम कळलं का पहा ओके आणि स्टर्स थर्ड स्टेप विथ रिस्पेक्ट टू द क्वाड्रंट विथ रिस्पेक्ट टू द क्वाड्रंट कळलं का पहा ओके विथ रिस्पेक्ट टू द क्वाड्रंट साइन कन्व्हेन्शन्स आर अप्लाइड टू द गिवन आंसर साइन कन्व्हेन्शन्स आर अप्लाइड टू द गिवन आंसर हा एक्स ऍक्सिस अप्लाई होईल हा वाय ऍक्सिस येणार आहे ओके इथं काय असणार आहे तुमचं इथं 0 डिग्री अप्लाई होईल इथं काय असणार इथं 90 डिग्री अप्लाई होणार आहे त्यालाच काय म्हणतो आपण पाय बाय टू म्हणतो पहा आपण ओके इथं कुठे किती अप्लाय होणार इथं 180 डिग्री आहे त्यालाच काय म्हणतो आपण पाय म्हणतो पहा आपण ओके तसंच खालचा कुठला अँगल असणार इथं हा असणार तुमचा इथं 270 डिग्री ओके त्यालाच काय म्हणतो आपण 3 पाय डिवाइड बाय डिनॉमिनेटर 2 अप्लाय पहा ओके आता 180 प्लस जर असेल तर लाईज इन द अप्लाय होईल थर्ड क्वाड्रंट ओके 180 मायनस जर असेल हा 180 आहे ओके 180 मायनस जर असेल तर लाईज इन द अप्लाय होईल इथं बोला दिलेला अँगल हा किती असणार इथं 180 हा जो काय अँगल अप्लाय होईल विद्यार्थी मित्रांनो हा काय असणार इथं 180 मायनस ऑफ गिवन अँगल थीटा अप्लाय होईल पहा 180 मायनस ऑफ गिवन अँगल थीटा अप्लाय होईल पहा ओके आणि दुसरा जो अँगल असेल मी कलर चेंज करतोय पहा ओके रेड कलर मध्ये मी मेन्शन करतो इथं 180 प्लस थीटा जर असेल 180 प्लस जर थीटा असेल 180 पेक्षा जास्त आहे पहा 180 पेक्षा जास्त आहे हा जो काय अँगल अप्लाय होईल विद्यार्थी मित्रांनो हा काय असेल तुमचा इथं 180 प्लस गिवन अँगल थीटा अप्लाय होईल पहा 180 प्लस गिवन अँगल थीटा त्यालाच काय म्हणतो रॅडियन फॉर्म मध्ये पाय प्लस गिवन अँगल थीटा मध्ये अप्लाय होईल पहा ओके आणि हा जो अप्लाय होईल 180 मायनस ऑफ थीटा म्हणजेच काय आपल्या रॅडियन फॉर्म मध्ये पाय मायनस ऑफ गिवन अँगल थीटा अप्लाय पहा ओके पाय मायनस ऑफ थीटा जर असेल तर लाईज इन दी काय अप्लाय होईल इथं सेकंड क्वाड्रंट आणि पाय प्लस थीटा जर असेल तर लाईज इन दी थर्ड क्वाड्रंट समजलं व्यवस्थित आता कुठलं रिलेशन आहे 180 प्लस थीटाचं रिलेशन आहे 180 प्लस थीटाचं रिलेशन म्हणजे दिलेला रेशो दिलेला जो काय साईन अप्लाय होईल दिलेला जो काय साईन अप्लाय होईल हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे आणि मला सांगा विद्यार्थी मित्रांनो थर्ड क्वाड्रंट मध्ये साईन काय असणार आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये साईन काय असणार आहे 180 प्लस थीटा आहे साईन काय असणार इथं ऑलवेज निगेटिव्ह साईन इज ऑलवेज निगेटिव्ह आहे पहा याचा अर्थ काय अप्लाय होईल इथं आन्सर इज ऑलवेज काय अप्लाय होईल आन्सर इज ऑलवेज निगेटिव्ह ज्या क्वाड्रंट मध्ये जो काय रेशो असेल त्या रेशोचं साईन कन्व्हेन्शन मी काय करणार आहे विद्यार्थी मित्रांनो इथं आन्सरला मी प्रोव्हाइड करणार आहे पहा समजलं व्यवस्थित ज्या क्वाड्रंट मध्ये मग 180 प्लस असेल तर थर्ड क्वाड्रंट मध्ये जो रेशो मला चेंज करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो जो रेशो मला चेंज करायचा आहे त्याचं साईन कन्व्हेन्शन मी कशाला प्रोव्हाइड करणार इथं आन्सरला प्रोव्हाइड करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो कुठला रेशो चेंज करायचा आहे मला साईन डावीकडचा ट्रिग्नॉमेटिक फंक्शनचा रेशो मला आन्सरला काय करायचं इथं प्रोव्हाइड करायचं आहे 180 प्लस तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये आणि तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये साईन काय असणार आहे निगेटिव्ह आन्सर इज ऑलवेज निगेटिव्ह समजलं व्यवस्थित ज्या स्टेप्स मी ते वर फॉलो केलेले आहेत तीन स्टेप त्या तिन्ही स्टेपचं मी काय केलेलं इथं ग्राफिकल प्रेझेंटेशन मी तुमच्या पुढं मांडलेलं आहे पहा ओके आता तेच मी काय करतो इथं रिझल्ट्स तेच काय करतो इथं मी खाली रिझल्ट्स मी फॉलो करतो पहा रिझल्ट्स ओके 180 प्लस थीटाचे आणि 180 मायनस थीटाचं ओके डावीकडे मी 180 प्लस थीटाचं रिलेशन ओके त्यालाच मी रॅडियन फॉर्म मध्ये काय म्हणणार आहात पाय प्लस थीटाचं रिलेशन पाय प्लस थीटाचं रिलेशन आणि उजवीकडे काय घ्यायचं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो 180 ओके मायनस थीटाचे सहा फॉर्म्युलेज ओके त्यालाच रॅडियन फॉर्म मध्ये पाय मायनस ऑफ थीटाचे काय घ्यायचं आहे आपल्याला सहा बेसिक फॉर्म्युलेज मी इथं स्टडी करणार आहे पहा ओके चला वन बाय वन एक एक पर आपण स्टडी करूया ओके पहिला रिझल्ट काय असणार आहे पहा फर्स्ट रिझल्ट असणार आहे इथं साईन ऑफ पहिला रेशो दिलेला आहे आपल्याला साईन ऑफ ओके पाय प्लस थीटा पाय म्हणजे किती अँगल असणार आहे 180 डिग्री ओके बोला पहिली स्टेप काय असणार विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट स्टेप काय फॉलो होईल इथं रेशो रिमेन्स सेम साईनच राहणार आहे पहा साईनच राहणार आहे रेशो रिमेन्स सेम मी पहिली स्टेप फॉलो करणार इथं रेशो रिमेन सेम साईनच राहणार ओके दुसरी स्टेप अँगल रिमेन सेम 180 प्लस च्या पुढचा अँगल 180 प्लस च्या पुढचा अँगल कुठला असणार इथं थीटा आहे पहा ओके 180 प्लस च्या पुढचा अँगल जो काय असेल तो रिमेन सेम तो अँगल मी ऍज इट इज फॉलो करणार आहे पहा अँगल काय करणार मी ऍज इट इज घेणार आहे ओके दुसरी स्टेप इथं कम्प्लीट झाली पहिली स्टेप मी कम्प्लीट केली इथं रेशो रिमेन्स सेम पहिल्या स्टेपचं काम कम्प्लीट झालं पहा रेशो रिमेन्स सेम साईनच राहणार आहे साईनच राहील पहा ओके दुसरी स्टेप
angle remains same. Angle जो काय असेल pi plus किंवा pi minus आता इथे pi plus चे रिलेशन आहे. pi plus च्या पुढचा जो काय angle apply होईल तो remains same. theta remains same राहिला पाहिजे. theta remains same राहिला पाहिजे. अंडरलाइन केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके चला तिसरी स्टेप with respect to the quadrant. with respect to the quadrant. ओके sign conventions are applied to the answer. sign conventions are applied to the given answers. ओके pi plus कुठल्या क्वाड्रंट मध्ये pi plus lies in the third quadrant. pi plus म्हणजे कुठल्या क्वाड्रंट मध्ये third quadrant मध्ये आणि third quadrant मध्ये sign काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो third quadrant मध्ये sign काय असणार इथं नेगेटिव्ह आहे पहा दिसतं का सगळ्यांना पहा इन द थर्ड क्वाड्रंट कुठला रिलेशन आहे pi plus चे रिलेशन आहे pi plus रिलेशन इन द थर्ड क्वाड्रंट sign कसा असणार आहे नेगेटिव्ह आहे तर मग आंसरला काय करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो मायनस sign कन्व्हेन्शन द्यावं लागेल पहा आंसर काय असणार इथं मायनस sign ऑफ थीटा मध्ये आपल्याला पहा समजले व्यवस्थित ओके चला दुसरा रिझल्ट स्टडी करूया आपण आता इथं ओके कॉस ऑफ कुठलं रिलेशन आहे पाय प्लस थिटाचं रिलेशन आता तुम्ही सांगा विद्यार्थी मित्रांनो पाय प्लस थिटा जर दिलेला असेल तर काय असणार पहिली स्टेप रेशो रिमेन सेम कॉस कॉसच राहणार कॉस कॉसच राहणार पहा कॉस कॉसच राहणार आहे पहिली स्टेप कंप्लीट झाली ओके दुसरी स्टेप अँगल रिमेन सेम 180 प्लस च्या पुढचा अँगल किंवा 180 मायनस च्या पुढचा अँगल रिलेशन कुठला आहे 180 प्लस आहे 180 प्लस च्या पुढचा अँगल कुठला आहे थीटा रिमेन्स सेम थीटा रिमेन्स सेम राहिला पहा थीटा रिमेन्स सेम राहिला पहा ओके विथ रिस्पेक्ट टू द क्वाड्रंट थर्ड स्टेप विथ रिस्पेक्ट टू द क्वाड्रंट साइन कन्व्हेन्शन्स आर अप्लाइड टू द गिवन आंसर पाय प्लस लाइज ऑन थर्ड क्वाड्रंट आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉस काय दिसतं आपल्याला नेगेटिव्ह आहे पहा कॉस कसा आहे आपल्याला नेगेटिव्ह आहे याचा अर्थ काय अप्लाय होईल आन्सर इज ऑलवेज काय असणार इथं नेगेटिव्ह आपल्याला पहा आन्सर इज ऑलवेज नेगेटिव्ह समजलं व्यवस्थित कळलं का पहा ओके पहिले दोन रिझल्ट कळले सगळ्यांना ओके चला तिसरा रेशो घेऊया आपण आता इथं ओके टॅन ऑफ पाय प्लस थिटा ओके कुठलं रिलेशन आहे टॅन ऑफ पाय प्लस थिटा 180 प्लस थिटाचं रिलेशन ओके पाय प्लस थिटा म्हणजे काय आपल्याला पहा ओके बोला पहिली स्टेप रेशो रिमेन्स सेम टॅन काय असणार इथं टॅनस मध्येच रेफर होईल टॅन हा टॅनस राहणार आहे ओके सेकंड स्टेप अँगल रिमेन्स सेम अँगल कुठला आहे थिटा रिमेन्स सेम अँगल कुठला आहे थिटा रिमेन्स सेम राहील पहा ओके विथ रिस्पेक्ट टू द क्वाड्रंट थर्ड स्टेप साइन कन्व्हेन्शन अप्लाय टू द गिवन आन्सर पाय प्लस लाइज ऑन कुठल्या क्वाड्रंट मध्ये इथं पुढे दिसतं आपल्याला पाय प्लस लाइज ऑन थर्ड क्वाड्रंट आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये विद्यार्थी मित्रांनो टॅन कसा आहे पॉझिटिव्ह पेनचा पॉइंटर मी रेफर केलेला आहे पहा टॅन ऑफ थीटा किती कसा इथं पॉझिटिव्ह आन्सर इज ऑलवेज काय अप्लाय होईल पॉझिटिव्ह आन्सर इज ऑलवेज पॉझिटिव्ह ओके चला थर्ड स्टेप मी फॉलो करणं केलेली आहे आता चौथा रेशो मी अप्लाय करणार ओके कॉट ऑफ काय अप्लाय इथं पाय प्लस थीटा पाय प्लस थीटा पाय प्लस थीटा कॉट ऑफ पाय प्लस थीटा बोला पहिली स्टेप काय असणार आहे रेशो रिमेन सेम कॉट हा काय असणार आहे तुमचा इथं कॉटच अप्लाय होईल ओके सेकंड स्टेप अँगल रिमेन सेम अँगल रिमेन्स सेम पाय प्लस च्या पुढचा अँगल कुठला आहे थीटा रिमेन्स सेम ठेवला पहा ओके चला पुढे काय अप्लाय होईल इथं थर्ड स्टेप विथ रिस्पेक्ट टू द क्वाड्रंट पाय प्लस लाइज ऑन सेकंड क्वाड्रंट आणि सेकंड मध्ये कॉट कसा असणार आहे टॅन पॉझिटिव्ह असेल तर कॉट काय असणार इथं पॉझिटिव्ह आहे पहा तर मग आन्सर इज ऑलवेज काय आपल्याला इथं पॉझिटिव्ह लिहायची गरज नाही आहे पहा समजलं ओके चला पाचवी स्टेप मी फॉलो करणार पहा विद्यार्थी मित्रांनो ओके कुठला असणार तर पाचवा रेशो सेक मी रेफर करणार आहे पहा सेक ऑफ अँगल काय अप्लाय होईल पाय प्लस थिटा एक्झॅक्टली इक्वल टू सेक ऑफ पाय प्लस थिटा ओके बोला सेक रिमेन्स काय अप्लाय होईल बरोबर आहे करेक्ट आहे बरोबर आहे सांगा सेक सेक रिमेन्स सेक ओके दुसरी स्टेप अँगल रिमेन्स सेम अँगल कुठला आहे थिटा रिमेन्स सेम अँगल रिमेन्स सेम थिटा हा थिटा ऍज इट इज राहणार आहे पहा ओके आणि विथ रिस्पेक्ट टू द क्वाड्रंट थर्ड स्टेप विथ रिस्पेक्ट टू द क्वाड्रंट साइन कन्व्हेन्शन्स अप्लाय टू द गिवन आन्सर सेक पाय प्लस लाइज ऑन थर्ड क्वाड्रंट आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये सेक कसा असणार आहे पेनचा पॉइंटर मी रेफर करतो पहा सेक कसा आहे निगेटिव्ह आहे पहा कॉस निगेटिव्ह असेल तर सेक काय असणार निगेटिव्ह आहे आन्सर इज ऑलवेज काय अप्लाय होईल इथं निगेटिव्ह आन्सर इज ऑलवेज निगेटिव्ह समजलं व्यवस्थित कळलं का पहा ओके आता शेवटचा रेशो आहे पहा विद्यार्थी मित्रांनो ओके सहावा रेशो आहे काय असणार रेशो आता इथं कोसेक ऑफ पाय प्लस थिटा कोसेक ऑफ पाय प्लस थिटा एक्झॅक्टली इक्वल टू बोला पहिली स्टेप रेशो रिमेन्स सेम
सेम cos runner cosec is runner cosec remains same ratio remains same okay second step angle remains same angle sukha dilela same to remains same kutla angle dilela theta to remains same okay तिसरी स्टेप में मला विद्यार्थी मित्रांनो फॉलो करायचे कुठले असणार इथं पाय प्लस लाइज इंडिक अप्लाई व्हील थर्ड क्वाड्रंट ओके आणि तिसऱ्या चरणामध्ये कोसेक कसा आहे साइन जर नेगेटिव असेल तर कोसेक सुद्धा काय असणार इथं नेगेटिव मध्ये आपल्याला पहा त्याचा अर्थ काय आपल्याला आंसर इज ऑलवेज नेगेटिव आंसर इज ऑलवेज नेगेटिव समजले व्यवस्थित ओके म्हणजे ह्या स्टेप मध्ये विद्यार्थी मित्रांनो त्या स्टेप मध्ये विद्यार्थी मित्रांनो मी काय केलं इथं 180 प्लस थीटा चे मी 6 रिजल्ट इथे मी फॉलो केले पहा ओके सेम आता आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो इथं 180 मायनस थीटा चे 6 रिजल्ट्स आपल्याला फॉलो करायचे आहेत 180 मायनस थीटा चे आपल्याला 6 रिजल्ट्स आपल्याला इथं फॉलो करायचे आहेत पहा समजले व्यवस्थित ओके लक्ष द्या व्यवस्थित ओके सातवा रिजल्ट आहे पहा सातवा रिजल्ट आहे साइन ऑफ काय असणार आहे इथं 180 म्हणजे पाय मायनस ऑफ थीटा साइन ऑफ पाय मायनस ऑफ थीटा बोला पहिली स्टेप काय असणार विद्यार्थी मित्रांनो पहिली स्टेप काय अप्लाई फील पाय मायनस थीटा आहे म्हणजे रिलेशन कुठला आहे 90 प्लस थीटाचं रिलेशन आहे का 180 मायनस थीटाचं रिलेशन आहे 90 मायनस थीटाचं रिलेशन आहे का 180 मायनस थीटाचं रिलेशन आहे पाय म्हणजे रॅडियन फॉर्म मध्ये पाय म्हणजे काय असणार इथे डिग्री फॉर्म मध्ये 180 अप्लाई फील 180 मायनस थीटाचं रिलेशन आणि 180 मायनस थीटा मध्ये पहिली स्टेप काय असणार आहे रेशियो रिमेन्स सेम म्हणजे साइन हा काय असणार तुमचा इथं साइनच अप्लाई होईल पहा साइन हा साइनच राहणार आहे रेशियो रिमेन्स सेम ओके दुसरी स्टेप अँगल रिमेन्स सेम पाय मायनसच्या पुढचा अँगल कुठला आहे पाय मायनसच्या पुढचा अँगल कुठला आहे थीटा आहे पहा पाय मायनसच्या पुढचा अँगल कुठला आहे थीटा तो रिमेन्स काय असणार इथं सेम तो ऍज इट इज राहणार आहे पहा थीटा रिमेन्स सेम समजलं व्यवस्थित ओके आता तिसरी स्टेप अप्लाई होईल विद्यार्थी मित्रांनो ओके पाय मायनस बोला पाय मायनस हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये असणार आहे विद्यार्थी मित्रांनो पाय मायनस म्हणजे कुठल्या क्वाड्रंट असणार इथं पाय मायनस म्हणजे 180 मायनस 180 पेक्षा कमी अँगल आहे 180 पेक्षा कमी आहे म्हणजेच तो कुठला क्वाड्रंट अप्लाय होईल लाइज इन द सेकंड क्वाड्रंट लाइज इन द सेकंड क्वाड्रंट ओके फ्लोचार्ट मध्ये आपण रेफर केलेलं होतं पहा फ्लोचार्ट मध्ये 180 मायनस म्हणजे कुठला क्वाड्रंट घेतलेला आपण दुसरं चरण घेतलेलं आपण इन द सेकंड क्वाड्रंट रेफर केलेला आहे आणि दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये साइन कसा असणार आहे पॉझिटिव्ह आहे दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये साइन कसा आहे पॉझिटिव्ह तर मग आन्सर काय आपल्याला विद्यार्थी मित्रांनो आन्सर इज ऑलवेज पॉझिटिव्ह आन्सर कसा असणार इथं पॉझिटिव्ह आपला येईल पहा समजलं प्लस साइन कन्स लिहायची काही गरज नाही आहे ओके चला आठवा रेशो पाहूया आपण ओके आठवा रेशो पाहूया आपण आता ओके कॉस ऑफ पाय मायनस ऑफ गिवन अँगल थीटा एक्झॅक्टली इक्वल टू बोला कॉस रिमेन्स काय अप्लाय होईल बरोबर आहे कॉस रिमेन्स कॉस अँगल रिमेन्स काय अप्लाय होईल सेम अँगल रिमेन्स सेम विथ रिस्पेक्ट टू द क्वाड्रंट पाय मायनस लाइज इन द काय अप्लाय होईल पाय मायनस लाइज इन द सेकंड क्वाड्रंट 180 मायनस लाइज इन द सेकंड क्वाड्रंट आणि सेकंड मध्ये कॉस काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह आहे पहा आन्सर इज ऑलवेज काय अप्लाय होईल इथं निगेटिव्ह आन्सर हे काय असणार इथं मायनस मध्ये रेफर होईल पहा आन्सर काय असणार इथं मायनस मध्ये रेफर होईल समजलं व्यवस्थित ओके चला सेम फॉर्मॅटमध्ये आपण थर्ड एक्झाम्पल नेक्स्ट स्टेप आपल्याला होईल पहा ओके नाईन्थ स्टेप आपल्याला पहा किती स्टेप येणार इथं नववा रिझल्ट आपल्याला पहा कुठला असणार नववा रिझल्ट आता इथं टॅन ऑफ इनसाइड द पॅकेज ओके तिसरा रेशो मी रेफर करणार आहे पाय मायनस ऑफ गिवन अँगल थीटा ओके बोला टॅन रिमेन्स टॅन ओके सेकंड स्टेप अँगल रिमेन्स सेम ओके दोन स्टेप मी कंप्लीट केल्या रेशो रिमेन्स सेम टॅन हा टॅनच राहिला अँगल रिमेन्स सेम 180 मायनसच्या पुढचा अँगल रिमेन्स सेम थीटा हा थीटाच राहिला पहा ओके आता तिसरी स्टेप विथ रिस्पेक्ट टू द क्वाड्रंट साइन कन्व्हेन्शन्स ओके बोला विद्यार्थी मित्रांनो 180 मायनस लाइज इन द अप्लाय व्हील सेकंड क्वाड्रंट आणि सेकंड मध्ये टॅन कसा असणार आहे पॉइंटर सांगतोय पहा आपल्याला सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन कसा असणार आहे बोला इन द सेकंड क्वाड्रंट पाय मायनस टॅन कसा असणार इथं निगेटिव्ह आहे पहा सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन कसा आहे निगेटिव्ह आहे पहा पेनचा पॉइंटर मी रेफर केलेला पहा सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन कसा आहे निगेटिव्ह आन्सर इज ऑलवेज काय आपल्याला इथं निगेटिव्ह आन्सर कसा असणार इथं मायनस मध्ये रेफर होईल पहा समजलं व्यवस्थित ओके म्हणजे बेसिक तीन जे काय ट्रिग्नॉमेट्रिक रेशियोज होते आपले साइन कॉस आणि टॅन कंप्लीट झाले पहा समजलं आता उरलेले तीन म्हणजे काय असणार इथं टेन्थ
okay, 11 and last one is also 12. तर जे रेसिप्रोकल्स आहे अप्लाई करा काय सांगत आहे इथं मग कॉट ऑफ कॉट ऑफ रिलेशन कुठला आहे पाय मायनस गिवन अँगल कुठला असणार इथं थीटा अप्लाई होईल पहा पाय मायनस गिवन अँगल थीटा पहिली स्टेप काय असणार आहे रेशो रिमेन सेम कॉट कॉटस मध्ये अप्लाई होईल कॉट कॉट मध्ये येणार आहे पहा दुसरी स्टेप अँगल रिमेन्स सेम थीटा हा एज इट इज राहणार आहे पाय मायनसच्या पुढचा जो काय अँगल असेल तो रिमेन्स सेम राहणार पहा ओके विथ रिस्पेक्ट टू द क्वाड्रंट पाय मायनस लाईज इन द सेकंड क्वाड्रंट आणि सेकंड मध्ये कॉट कसा असणार आहे इन द सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉट कसा असणार आहे नेगेटिव्ह आहे पहा सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉट कसा आहे नेगेटिव्ह आन्सरला काय करायचं मग आपल्याला नेगेटिव्ह साइन कन्व्हेन्शन मी रेफर करणार पहा विद्यार्थी मित्रांनो मायनस कॉट ऑफ थीटा आपल्याला पहा ओके सेकंड लास्ट रिझल्ट सेक ऑफ इन साइड द ब्रॅकेट ओके पाय मायनस ऑफ गिवन अँगल पाय मायनस ऑफ गिवन अँगल थीटा आहे ओके एक्झॅक्टली गुड कुठलं रिलेशन आहे पाय मायनस याचा अर्थ काय अप्लाई होईल थीटा लाईज इन द काय अप्लाई होईल थर्ड सॉरी थीटा लाईज इन द सेकंड क्वाड्रंट रिलेशन कुठला आहे 180 प्लस और मायनस थीटाचं रिलेशन आहे 180 प्लस और मायनस मध्ये पहिली स्टेप मी रेफर काय करणार आहे विद्यार्थी मित्रांनो इथं रेशो रिमेन सेम सेकच राहणार पहा सेकच राहील ओके दुसरी स्टेप अँगल रिमेन सेम पाय मायनसच्या पुढचा जो काय अँगल असेल तो रिमेन्स सेम थीटा रिमेन्स सेम समजलं व्यवस्थित ओके थर्ड स्टेप विथ रिस्पेक्ट टू द क्वाड्रंट साइन कन्व्हेन्शन्स पाय मायनस लाईज ऑन कुठल्या क्वाड्रंट मध्ये सेकंड चरणात आहे दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये दुसऱ्या चरणात आहे पहा ओके त्याच्यामध्ये सेक कसा असणार आहे पेनचा पॉइंटर मी रेफर केलेला पहा कॉस जर निगेटिव्ह असेल तर कॉसचा रिसिप्रोकल कोण असणार आहे सेक आहे त्यामुळे सेक काय अप्लाय होईल इथं निगेटिव्ह मध्ये अप्लाय होईल पहा म्हणजे आन्सर इज ऑलवेज पॉझिटिव्ह की निगेटिव्ह येणार इथं निगेटिव्ह मध्ये अप्लाय होईल पहा समजलं आणि शेवटचा रेशो आहे विद्यार्थी मित्रांनो इथं कोसेक ऑफ पाय मायनस ऑफ गिवन अँगल थीटा पाय मायनस ऑफ गिवन अँगल थीटा ओके रिलेशन कुठला आहे विद्यार्थी मित्रांनो इथं कोसेक ऑफ 180 प्लस और मायनस थीटाचं रिलेशन आहे 180 प्लस और मायनस थीटाचं रिलेशन जर असेल तर पहिली स्टेप काय असणार आहे रेशो रिमेन सेम रेशो तुमचा ऍज इट इज राहणार आहे पहा कोसेक रिमेन्स काय अप्लाय होईल कोसेक रिमेन्स कोसेक रिमेन्स कोसेक ओके दुसरी स्टेप अँगल रिमेन सेम अँगल कुठला आहे पाय मायनसच्या पुढचा अँगल कुठला आहे थीटा रिमेन्स सेम दुसरी स्टेप कंप्लीट झाली आता तिसऱ्या स्टेपकडे येणार आहे मी ओके तिसरी स्टेप काय सांगितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथं विथ रिस्पेक्ट टू द क्वाड्रंट साइन कन्व्हेन्शन्स आर अप्लाइड टू द गिव्हन आन्सर साइन कन्व्हेन्शन्स आर अप्लाइड टू द गिव्हन आन्सर ओके मला सांगा विद्यार्थी मित्रांनो पाय मायनस हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये दुसऱ्या चरणामध्ये ओके त्यामुळे दुसऱ्या चरणामध्ये साइन जर पॉझिटिव्ह असेल तर कोसेक काय असणार आहे इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह आन्सर इज ऑलवेज पॉझिटिव्ह प्लस साइन कन्व्हेन्शन द्यायची गरज नाही आहे पहा समजलं व्यवस्थित कळलं का पहा ओके म्हणजेच 180 प्लसचे 6 रिझल्ट आणि 180 मायनसचे 6 रिझल्ट एकूण किती रिझल्ट स्टडी केले आपण विद्यार्थी मित्रांनो इथं एकूण 7, 6, 12 रिझल्ट 180 प्लस और मायनस थीटाचे रिलेशन 12 रिझल्ट कुठल्या असतात तुमच्या इथं 90 प्लस और मायनस थीटाचे रिझल्ट ओके आणि 6 रिझल्ट कशाचे असतात इथं निगेटिव्ह अँगलचे 6 रिझल्ट म्हणजे किती झाले पहा 7, 12, 24 अधिक 6 म्हणजे 30 रिझल्ट हे आपल्याला कशाचे निगेटिव्ह स्टडी करायचे आहेत आपल्याला रिलेशन बिटवीन दी अँगलच्या बाबतीत आपल्याला स्टडी करायचे आहेत समजलं व्यवस्थित ओके एकतर हे 12, 24 रिझल्ट तुम्ही बाय हार्ट पाठ करू शकता किंवा सिंपल आणि नॉर्मल मेथड सिंपल आणि नॉर्मल फॉर्मॅटमध्ये म्हणजेच काय आपल्याला विद्यार्थी मित्रांनो इथं ज्या काय 6, 3 आणि 3, 6 जे काय लॉजिकल स्टेप जे काय अप्लाय होतील लॉजिकल जे काय स्टेप्स अप्लाय होतील 180 प्लस और मायनसचे 6 स्टेप्स आणि 90 प्लस और मायनसचे 6 स्टेप्स ओके आणि त्यापैकी दुसऱ्या आणि तिसरी स्टेप दोन्ही रिलेशन्समध्ये दुसऱ्या आणि तिसरी जे काय स्टेप दिलेली आहे हे दोन्ही रिलेशन्समध्ये कसे आहे विद्यार्थी मित्रांनो इथं सेमच आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस नाही आहेत पहा फक्त पहिल्या स्टेपमध्ये चेंज असणार आहे 180 प्लस और मायनसमध्ये रेशो रिमेन्स सेम रेशोमध्ये कुठलाही फरक पडत नाही ओके आणि 90 प्लस और मायनस मध्ये पहिल्या स्टेप मध्ये काय असणार आहे रेशो चेंज टू द अनादर फॉर्म आता अनादर फॉर्म म्हणजे काय असणार आहे साइन कॉस मध्ये रिप्लेस होणार आहे कॉस टॅन मध्ये रिप्लेस होईल सॉरी साइन कॉस मध्ये रिप्लेस होणार आहे कॉस साइन मध्ये रिप्लेस होणार आहे टॅन कॉट मध्ये होणार आहे कॉट
tan मध्ये होईल, sec cosec मध्ये होईल, त्याचबरोबर cosec हा sec मध्ये रूपांतर केला जाईल पहा. ओके ही एकच स्टेप दोन्ही रिलेशन्स मध्ये काय असणार इथं वेगळी आहे. 90 प्लस ऑर मायनस मध्ये रेशो मला चेंज करायचा आहे आणि 180 प्लस ऑर मायनस मध्ये रेशो ऍज इट इज ठेवायचा आहे, त्यालाच काय म्हणतो आपण रिमेन्स सेम म्हणतो आपण. समजले व्यवस्थित? ओके हा सगळा फ्लो चार्ट तुमच्या फेअर नोटबुक मध्ये विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आपल्याला इथं व्यवस्थित कलर पेनचा वापर करून सुटसुटीत व्यवस्थित काय करायचं आहे मेंशन करायचं आहे पण. ओके हे जे काही मी लॉजिक दाखवलेलं आहे हे सुद्धा व्यवस्थित अरोज मेंशन करून त्या अरोवर मेंशन करून जे काही स्टेप्स मी वरती फॉलो केलेले आहेत, दोन स्टेप्स तिथे मी फॉलो केलेले आहेत, त्या दोन्ही स्टेप्स काय करू शकता इथं व्यवस्थित त्या अरोवर मेंशन करायचे पहा. ओके त्याच्यानंतर मग रिझल्ट मध्ये डावीकडं प्लस आणि उजवीकडं मायनसचे रिझल्ट एकाखाली एक व्यवस्थित मेंशन करायचे आहेत. ओके आणि शक्यतो पाठांतर करण्याच्या ऐवजी लॉजिकली जे काय तीन स्टेप्स मी फॉलो केलेल्या आहेत त्या स्टेप्सच वापर करून तुम्ही काय करू शकता इथं आन्सर्स द्यायचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो. पाठांतर केलात काही हरकत नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, मी काही असं नाही म्हणत की पाठांतर हे फार चुकीचं आहे. ओके पण पाठांतर केल्यामुळे काय अप्लाय होणार आहे पहा, तुम्ही आन्सरमध्ये चुकण्याचे चान्सेस जास्त आहेत विद्यार्थी मित्रांनो. 24 सीजर्स म्हणजे काय नॉट अ जोक, ते लक्षात ठेवणं आणि त्याचबरोबर हे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं काय असणार इथं साईन कन्व्हेन्शन्स कळलं का पहा. ओके आणि मॅथमॅटिक्समध्ये सगळ्यात महत्वाचं काय असणार इथं साईन कन्व्हेन्शन्स, चिन्ह जे काय असतील हे सगळ्यात इम्पॉर्टंट त्याचा रोल अप्लाय होणार आहे पहा. समजलं? त्यामुळे शक्यतो पाठ करण्याच्या ऐवजी ज्या मी तीन स्टेप्स तुम्हाला मी फॉलो केलेल्या आहेत, तीन स्टेप ज्या काय मी तुम्हाला आता सांगितलेल्या आहेत त्या तीन स्टेप्सचा स्टडी किंवा व्यवस्थित अभ्यास करून तुम्ही काय करू शकता इथं तुम्ही आन्सर्स प्रोव्हाइड करू शकता पहा. समजलं व्यवस्थित? कळलं का पहा. ओके आता ह्या रिझल्ट्समध्ये किंवा ह्या फॉर्मॅटमध्ये फक्त एकच टाईप इनकम्प्लीट म्हणजे एकच टाईपचे फॉर्म्युलेज राहिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो इथं कंपाउंड अँगल्स. कंपाउंड अँगल आता ह्या सगळ्याला काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे काही रिलेशन आपण स्टडी केलं, डबल अँड हाफ अँगल जे काय आपण स्टडी केलेले आहेत, ओके ह्या सगळ्याला काय म्हणतो आपण विद्यार्थी मित्रांनो कंपाऊंड अँगल्स म्हणतो आपण त्याला. कंपाऊंड अँगल्स कंपाऊंड का म्हटलं आपण, कारण की दोघांचं काय असतं कॉम्बिनेशन आहे, पाय प्लस असू दे पाय मायनस असू दे किंवा टू टाईम्स थिटा असू दे, कळालं का पहा. ओके टू टाईम्स थिटा म्हणजे काय असेल, थिटा प्लस थिटा अप्लाय होईल, थ्री टाईम्स थिटा म्हणजे काय आपल्याला टू टाईम्स थिटा प्लस थिटा अप्लाय होईल पहा. याचा अर्थ जर दोन अँगल्स तुम्ही जर एकत्र आणत असाल किंवा एकत्र घेत असाल तर त्या कंटेंटला किंवा त्या कन्सेप्टला काय म्हणतो आपण कंपाऊंड. कंपाऊंडचा अर्थ काय अप्लाय होईल एकत्र करणे, कंपाऊंड याचा अर्थ काय अप्लाय होईल इथं एकत्र करणे म्हणतो आपण त्याला. समजलं? ह्या सगळ्या रिझल्टला काय म्हणतो आपण विद्यार्थी मित्रांनो काय म्हणतो आपण कंपाऊंड अँगल्स म्हणतो पहा आपण. त्याच्यामध्ये एकच आता शेवटचा जो टाईप अप्लाय होईल 16th टाईप कुठला असणार इथं ऍडिशन सबट्रॅक्शन बिटवीन दी काय असणार ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज अँगल मधला ऍडिशन सबट्रॅक्शन जो पार्ट आपण 9th किंवा 10th ला ऑलरेडी युज केलेला आहात. ओके साईन ऑफ ए प्लस बी चा रिझल्ट, साईन ऑफ ए मायनस बी चा रिझल्ट, कॉस ऑफ ए प्लस बी चा रिझल्ट, कॉस ऑफ ए मायनस बी चा रिझल्ट, त्याचबरोबर आपण नवीन स्टडी करायचं विद्यार्थी मित्रांनो इथं टॅन ऑफ ए प्लस बी चा रिझल्ट, टॅन ऑफ ए मायनस बी चा रिझल्ट, कळालं का पहा. ओके एवढा पार्ट स्टडी केल्यानंतर आपण लगेच काय करू करायचं आपल्याला बेसिक जे काय एक्झाम्पल्स चालू होतील आपले कशाचे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे आपण लगेच काय करणार आहोत चालू करणार आहोत पहा. समजलं व्यवस्थित? ओके समजलं सगळ्यांना? ओके त्यामुळे जे काय बेसिक रिझल्ट जे काय दिलेले असतील हे काय करायचे आपल्याला बाय हार्ट कंपल्सरी काय करायचं आपल्याला पाठ करायचे. मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं विद्यार्थी मित्रांनो ओके एक रफ नोटबुक घाला म्हणून. ओके त्या रफ नोटबुकमध्ये रोज एकदा आता ऑफलाईन लेक्चर आपले स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला मॅथमॅटिक्स मी बुकलेट देणारच आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके त्याच्या अगोदर एक 100 पेजेस नोटबुक घालून तुमचं तुम्ही काय करू शकता इथं 100 पेजेस एक पेन नोटबुक घालून त्याच्यामध्ये रुल्स ऑफ द इंडायसेस पासून ओके तुम्हाला जे काय रिझल्ट आठवतील ओके किंवा त्याच्या अगोदर पहिल्यांदा मी तुम्हाला रेफर करतोय विद्यार्थी मित्रांनो इथं सांगतोय पहा एक 100 पेजेस नोटबुक घालून मग ती लहान घाला मोठी घाला डिपेंडिंग अपॉन युअर्स ओके तुमच्यावर आधारित असणार आहे. ओके त्याच्यामध्ये आता तुमच्याकडे 10 पुस्तकं जर अवेलेबल असतील 10 जर पुस्तकं तुमच्याकडे अवेलेबल असतील मग मराठी मिडियम असू दे किंवा सेमी इंग्लिश असू दे किंवा इंग्लिश मिडियम असू दे पहा. ओके 10 स्टँडर्डचे जे काय अल्जेब्रा आणि ज्योमेट्री
अल्जेब्राचं एक पुस्तक असणार आहे आणि जॉमेट्रीचं एक पुस्तक असणार आहे. मराठीत तसं काय म्हणतो आपण, बीजगणित आणि भूमिती म्हणतो आपण. तर मराठीत काय म्हणतो आपण, बीजगणित आणि भूमिती म्हणतो आपण. ओके, त्याच्यामध्ये काय करायचं, नोटबुक मध्ये पहिल्या पेज पासून ओके, बीजगणिताचं जर पहिलं घेतलं, अल्जेब्रा जर पहिला घेतला, ओके, तर टॉपिकचं नाव आणि त्या पहिल्या पेज पासून ते शेवटच्या पेज पर्यंत, ओके, जेवढे काय बेसिक फॉर्म्युलीज त्या बुक मध्ये असतील, कशामध्ये, दहावीच्या बुक मध्ये. आता मी नववीचा विचार करू शकत नाही विद्यार्थी मित्रांनो, ओके. जर आजूबाजूला नववीचं कोण जर राहणार असेल तर तुम्ही पुस्तक घेऊन ते सुद्धा रिझल्ट एकत्र करू शकता, पहा. ओके, कमीत कमी दहावीचं जर पुस्तक घेऊन त्याच्यामध्ये पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत जे काय फॉर्म्युलीज मेन्शन केलेले असतील, ओके, ते कलर पेनचा वापर करून ग्रुपिंग अप्लाय करून, आता जसं मी तुम्हाला इथं रिझल्ट मी लिहून देतोय पहा, सेम फॉर्मॅटमध्ये काय करायचे, सगळे रिझल्टचा समूह, त्यालाच काय म्हणतो आपण, सेट तयार करायचा आहे. पहा, समजलं काय करायचं, कळालं का? ओके, दहावीच्या पुस्तकातून, ओके, जवळ असेल तर वेल अँड गुड, नसेल तर आजूबाजूला गल्लीत कुठं कोण ना कोणतरी दहावीला असतंच, ओके, पुस्तक त्याच्याकडून तुम्ही घेऊ शकता. ओके, मार्केटमधून लगेच विकत आणा असं म्हणत नाही आहे मी. ओके, अवेलेबल झालं तर ठीक आहे, अवेलेबल नाही झालं तर काही हरकत नाही, पण अवेलेबल नाही झालं याचा अर्थ निष्काळजी राहायचं नाही आहे. आजूबाजूला कोण ना कोणतरी आपल्या गल्लीतलं काय असणार, इथं 10th स्टँडर्डला हे असतंच, पहा. ओके, त्याच्याकडून किंवा तुमचं जरी पुस्तक अजून जर तुम्ही कोणाला दिला नसाल, रद्दीला घातला नसाल, तर ते पुस्तक शोधा, ते पुस्तक घेऊन त्याच्यामधून पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत बीजगणित आणि भूमिती, त्यालाच अल्जेब्रा आणि मी जॉमेट्री म्हणतो पहा आपण. ओके, पहिल्या पेज पासून त्या टॉपिकचं नाव टाकायचं आहे. ओके, त्या टॉपिकचं नाव टाकून त्या टॉपिकमध्ये कुठले कुठले रिझल्ट आपण यूज केलेले आहेत, वापरलेले आहेत, त्यांचा एक सेट, त्यांचं एक काय करायचं, तुम्हाला वही तयार करायची आहे, पहा. समजलं? ओके, कलर पेनचा वापर करा, ग्रुपिंग व्यवस्थित अप्लाय करा. ओके, आणि ती नोटबुक ओके, ज्यावेळेस आपले ऑफलाईनचे लेक्चर स्टार्ट होतील, त्यावेळेस क्लासमध्ये सबमिट करायचं आहे, पहा. समजलं व्यवस्थित? ओके, मग 100 पेजेस घाला, 200 पेजेस घाला, कुठली फेअर नोटबुक घालायची आहे. ओके, त्या फेअर नोटबुकमध्ये अल्जेब्रा आणि जॉमेट्री, दहावीला बीजगणित आणि भूमिती, जी काय दोन पुस्तकं आपण मॅथमॅटिक्ससाठी यूज केलेली होती, त्याच पुस्तकांमधील पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत जे काय बेसिक फॉर्म्युलीज आपण यूज केलेले असतील, वापरलेले असतील, ओके, त्या पॉईंटचं नाव टाकून काय करायचं आपल्याला, वहीमध्ये व्यवस्थित लिहायचं आहे. ओके, मग त्यासाठी 1 आठवडा लागेल, 2 आठवडे लागतील, 3 आठवडे लागेल, वेळ कितीही लागू दे विद्यार्थी मित्रांनो, परंतु सुटसुटीत आणि व्यवस्थितच काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, सगळे रिझल्ट तुमच्या नोटबुकमध्ये यायला पाहिजेत, पहा. समजलं व्यवस्थित, कळलं का? ओके, हे कंपल्सरी आहे 11वीच्या विद्यार्थ्यांना, जे काही आपल्या क्लासमध्ये ऍडमिशन घेतलेले असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना हा पाठ कंपल्सरी असणार आहे. ज्यावेळेस आपल्या ऑफलाईनचे लेक्चर स्टार्ट होतील त्यावेळेस मी तुमच्या कुठल्या कुठल्या नोटबुक चेक करणार आहे, पहा, तुमची फेअर नोटबुक मी चेक करणार आहे. ओके, त्याचबरोबर तुमची रफ नोटबुक, रोज फॉर्म्युलीज वर डेट टाकायचे, डेट टाकून रोज एकदा, आता जे काही बेसिक फॉर्म्युलीज आपण यूज करतोय ते सगळे फॉर्म्युलीज काय करायचे, बघून लिहा, मी बिन बघता लिहा म्हणत नाही आहे, ते रफ नोटबुक मी चेक करणार आहे. ओके, त्याचबरोबर जे की तुम्हाला मी असाइनमेंट आता दिलेली आहे, कुठल्या असाइनमेंट दिलेली आहे, बेसिक फॉर्म्युलीज ऑफ द ट्रिग्नॉमेट्रिक, सॉरी, बेसिक फॉर्म्युलीज ऑफ द मॅथमॅटिक्स 10th स्टँडर्ड. ओके, दहावीला जे काही बेसिक रिझल्ट आपण यूज केलेले आहेत त्याची एक वही तयार करायची आपल्याला. ओके, त्याच्यामध्ये मग तुम्ही जॉमेट्रीमध्ये म्हणाल, सर आम्हाला प्रमेय होते, थेरम्स होत्या, ओके, त्रिकोणाच्या थेरम्स असतील, काय करायचं आपल्याला, प्रूफ लिहायचं नाही आहे पूर्ण, त्याचं स्टेटमेंट तरी मी लिहू शकतो का? नाही. ट्रायंगल असेल, काय ट्रायंगलची प्रॉपर्टी काय सांगते आपल्याला, इथं द सम ऑफ ऑल द अँगल्स इन ए ट्रायंगल इज 180 डिग्री. ओके, त्रिकोणाचा एक गुणधर्म आपण पाहिलेला आहे, पहा, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही किती असणार आहे, 180 डिग्री असणार आहे. फक्त काय करायचं आपल्याला, जे काय प्रमेय असतील त्यालाच काय म्हणतो आपण, थेरम्स म्हणतो पहा आपण. ओके, त्या थेरमचे फक्त स्टेटमेंट घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण थेरम प्रूफ करायचं नाही आहे, फक्त स्टेटमेंट काय करायचं आपल्याला, इथं मेन्शन करायचं आहे आणि त्याची एक नोटबुक तयार करायची आहे आणि ती सुद्धा नोटबुक आपल्याला ज्यावेळेस आपले ऑफलाईनचे लेक्चर स्टार्ट होतील त्यावेळेस मी काय करणार, इथं चेक करणार आहे, पहा. समजलं? ओके, परत एक सगळ्यात महत्वाची सूचना आहे विद्यार्थी मित्रांनो, 11वीच्या सर्व विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्वाची एक सूचना देतोय मी. ओके, आपण आपल्या क्लासचं एक ॲप तयार केलेलं आहे. ओके, सक्सेस अकॅडमीचं एक ॲप तयार केलेलं आहे. ओके, प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही सक्सेस अकॅडमी बाय चिवटे सर
जर ऐप जर तुम्ही सर्च केला तर ऐप तुम्हाला दिसेल ओके आसपास आई थिंक माझ्या मध्ये 45 MB च्या आसपास 45-46 MB च्या आसपास ऐप असणार आहे ओके ते ऐप काय करायचं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इंस्टॉल करून घ्यायचं आहे तुमच्या मोबाईलला समजलं का पा ओके मोबाईल इंस्टॉल केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन हा फ्लोचार्ट किंवा रजिस्ट्रेशन हा एक टॅब येईल पा त्या रजिस्ट्रेशन मध्ये तुमचं नाव ओके तुमचा फोन नंबर जो तुम्ही यूज करताय तो फोन नंबर आणि विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या जो फोन नंबर तुम्ही यूज कराल ओके तो एकदाच टाकायचा आहे कळलं का पा ओके त्याच्यामध्ये चेंजेस करायचे नाही ती अथॉरिटी तुम्हाला दिली जाय गेलेली नाही आहे ओके आणि त्याच्या खाली नेक्स्ट स्टेप तुम्हाला दिसतो इथं पासवर्ड ओके पासवर्ड तुम्हाला जो हवाय तो तुम्ही पासवर्ड सेट करू शकता पण जो तुम्ही पासवर्ड टाकाल तो तुम्हाला पूर्ण 11वी आणि 12वी लक्षात राहील असाच पासवर्ड तुम्हाला तिथं द्यायचा आहे पा समजलं व्यवस्थित कळलं का पा ओके आणि पासवर्डचं फुल अथॉरिटी तुम्हाला दिलेली आहे तुम्हाला जो हवाय तो तुम्ही पासवर्ड देऊ शकता पा ओके त्याच्यानंतर खाली क्लास तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्या क्लासमध्ये 11th सायन्स हा क्लास तुम्हाला काय करायचं इथं सिलेक्ट करायचा आहे आणि सबमिट करायचं आहे पा विद्यार्थी मित्रांनो समजलं व्यवस्थित कळलं का पा काय काय करायचं आपल्याला ऍप इन्स्टॉल केल्यानंतर तुमचं नाव तुमचा फोन नंबर त्यानंतर पासवर्ड त्याच्यानंतर पासवर्ड तुम्हाला जो हवाय तो पासवर्ड तुम्ही सेट करायचा आहे ओके परंतु जो सेट केलेला पासवर्ड असेल तो असा सेट करा की तो तुमचा विसरणार नाही कळलं का पा ओके तो तुम्हाला 11वी प्लस 12वी हे 2 वर्ष तो पासवर्ड तुमच्या त्या ऍपसाठी तो महत्वाचा आहे कळलं का पा ओके आणि तिसरी स्टेप आपल्याला त्याच्यानंतरचा टॅब आहे क्लास तुम्हाला इथं मेन्शन करावा लागेल क्लास कुठला घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 11th सायन्स हा काय घ्यायचा आपल्याला इथं क्लास घेऊन आपल्याला काय करायचं इथं सबमिट बटनवर क्लिक करायचं पहा ऑटोमॅटिक काय असणार तुमचं इथं रजिस्ट्रेशन आपल्या क्लासमध्ये होऊन जाईल पहा समजलं ओके आणि त्याच्यानंतर 1-3 दिवस उद्या किंवा परवापासून हे जे काय आपले ऑफलाईनचे लेक्चर सॉरी ऑनलाईनचे काही लेक्चर्स आपण कंटिन्यू करतो घेतोय ओके हे सगळे लेक्चर्स आपल्याला आता युट्यूबवर न करता युट्यूबवर न पाहता युट्यूबवर आपण आता सध्या स्टॉप करणार आहे ते सगळे लेक्चर्स आपण जो ऍप तयार केलेला आहे त्या ऍपमधून काय करायचं आपल्याला बघायचं आहे पहा समजलं त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी काय करायचं आपल्याला सक्सेस अकॅडमीचं ऍप इन्स्टॉल करून त्याच्यामध्ये स्वतःचं रजिस्ट्रेशन मात्र कंपल्सरी सगळ्यांनी करून घ्यायचं आहे पहा समजलं कळलं का सगळ्यांना ओके त्यामुळं जो काय आत्तापर्यंत झालेला जो काय पाठ असेल तो व्यवस्थित स्टडी करा असाइनमेंट काय दिलेलं आठवतं का पहा असाइनमेंट मी रोज आठवण करून देतोयच ओके अच्छा आज 100 किंवा 200 पेजेस एक लॉंग किंवा लहान नोटबुक घालायचे त्या नोटबुकमध्ये 10वीला जे आपण बेसिक फॉर्म्युलीज यूज केलेले आहेत बघून लिहायचे त्यामुळे पुस्तकातून बघून लिहायचे पहिल्या पेजपासून शेवटच्या पेजपर्यंत जेवढे काय बेसिक फॉर्म्युलीज असतील त्या सगळे फॉर्म्युलीज काय करायचे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथं स्टडी करायचं आहे घ्यायचे आहेत पहा ओके धन्यवाद.